माणुसकीला काळीमा फासणारी घटना सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथे घडली आहे. शेजारच्या तरुणीबरोबर बोलत उभा राहिला म्हणून किरण मोरे या तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर किरणच्या डोक्यावरचे केस काढून त्याची धिंड काढण्यात आली. या प्रकरणी मिरज पोलिसांनी संशयित नदीम खतीब, हसीम अंडीवाले आणि फैयाज बागवान यांना अटक केली आहे. तर तक्रारदार किरण मोरे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मिरजेतल्या एका बगीच्यासमोर किरण आणि त्याच्या ओळखीची एक तरुणी बोलत उभे होते. त्यानंतर त्या ठिकाणी आरोपी नदीम खतीब, हसीम अंडीवाले आणि फैयाज बागवान आले. या तिघांनी तरुणीबरोबर बोलत उभा राहिल्यानं किरणला जाब विचारला आणि मारहाण केली. नंतर किरणला मोटरसायकलवरून मार्केट परिसरात नेऊन त्याचं मुंडण केलं, तसंच त्याची भर रस्त्यातून धिंद काढली. त्या मुलाची तक्रार घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्या मुलांनी ते हे कृत्य केलंय त्याला नेऊन मुंडन केलेलं, त्या सर्व मुलांना ताब्यात, त्यातल्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. माझा मुलगा फर्सिपिटिंगमध्ये कामाला जात होता. अशी एक महिलाची वळख होती, तिच्या संगत असं मुलगी संगत बोलत थांबला म्हणून 4-5 मुलांनी मारलेत. हाणमार करून त्याचे केस कापून धिंडे फिरवलेत गावातनं. मुलग्याला बसवून घेतले, त्यांना सोडावी आणि ज्याला मारले त्यांना कारवाई व्हावी, एवढीच आमची मागणी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.